हॅलो एव्हरीवन, नमस्कार मैत्रिणींनो. मी तृप्ती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. ॲक्च्युली आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करण्यासारखं काहीच नाही आहे. मला असं वाटलं मी तुम्हाला एक क्विक अपडेट देऊन देते की काय होतं आहे. आत्ताच मी हा रेकॉर्ड करते व्हिडिओ आणि थोड्या वेळात अपलोडसुद्धा करून देईल. ॲक्च्युली काही दिवस झाले माझे ब्लॉग्स नाही येत आहे. आपल्या चॅनलला नेमका चांगला रिस्पॉन्स भेटायला लागलेला आहे सध्या. काही व्हिडिओज खूप छान व्हायरल होत आहेत, सबस्क्रायबर्ससुद्धा वाढत आहेत. पण नेमका आता परिस्थिती अशी झाली आहे की मी सध्या व्लॉग्स टाकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. माझे खूप सगळे प्लॅनिंग्स आहे. काही स्किन केअर, हेअर केअर्सवर मला व्हिडिओज करायचे होते, दिवाळी स्पेशल काही व्हिडिओज करायचे होते आणि आपले डेली व्लॉग्स तर असतातच, पण तेच थोडंसं मेंटली मी स्ट्रेस आहे, त्यामुळे थोडेसे माझे व्लॉग्स जे आहेत ते रेग्युलर येऊ नाही शकत आहे. तर जसं तुम्ही टायटल वाचलंच असेल, मी तुमचा अजिबात जास्त वेळ घेणार नाही. फक्त मला आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे एवढंच मी सांगते की मला अपडेट द्यायचं आहे की व्लॉग्स रेग्युलर का नाही येत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गिव अवेचे आपले दोन विनर्स होते, मोहिनी आणि रुपाली, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचे जे गिफ्ट्स आहेत दोघींचेही ते लवकरच पोहोचतील, पण प्लीज मला थोडासा वेळ द्या, कारण मी खरंच त्या स्टेजमध्ये नाही आहे की ते गिफ्ट परचेस करेल आणि देन कुरिअर करेल. कारण तुमच्यापर्यंत ते गिफ्ट पोहोचवायचे म्हटलं तर तुम्हाला ते गिफ्ट आवडायला सुद्धा पाहिजे आणि काहीतरी युनिक आयडियाज आहे माझ्या गिफ्टच्या. सो थोडंसं पॉसिबल नाही होतं मला, पण मी लवकरच शेअर करेल. तशी मी आता बरी आहे ॲक्च्युली. पण झालं असं की थर्सडेला, म्हणजे गुरुवारी, आजचा मंगळवार आहे बरं का, गुरुवारी आम्हाला घरून फोन आला की माझी जी आई आहे, माझी ग्रँड मदर, म्हणजेच पप्पांची आई, बाबांची आई माझ्या, तर ती जी आहे ती थोडीशी सिरियस सिच्युएशनमध्ये होती. ॲक्च्युली आजी माझी जी आहे ती वयस्कर होती, 85 होती, पण स्टील ती अजूनही राहू शकत होती. पण तिची तब्येत खराब असल्यामुळे ती थोडी सिरियस होती. सो जसंही आम्हाला कळालं की ती सिरियस आहे, आम्ही त्या दिवशी थोडंसं वाट बघितलं. देन माझे पप्पा वगैरे, बाबा वगैरे, ताई वगैरे तिकडे गेल्या भेटायला. सो आम्हाला वाटलं की आजी खूपच सिरियस आहे आणि आम्ही ते बघू नाही शकलो. तर मग आम्ही डिसाईड केलं, राखीताई आणि मी, आम्ही दोघं आहे, शुभांगी ताई तर कतारला गेली आहे जसं तुम्हाला माहिती आहे. सो आम्ही दोघींनी डिसाईड केलं की आपण जायचं. मग मंगेश आणि जिजूसुद्धा आमच्यासोबत आले आणि आम्ही गुरुवारीच गावी गेलो, तिला भेटलो. ती आमच्याशी बोलली, बघितलं, बोलली इन द सेन्स की तिला पूर्ण बोलता येत नव्हतं, पण येस आम्हाला रिस्पॉन्स दिला तिने. खाल्लं थोडंसं आमच्या हातून आणि देन आम्ही परत आमच्या गावी गेलो. मग तिथे थांबलो आणि मग नेक्स्ट डेज आम्हाला म्हणजे बातमी मिळाली की आजी नाही राहिलेली आहे. सो काय बोलू मी आता, आमच्या सगळ्यांसाठी हे खूप पेनफुल होतं. जरी तिचं वय झालं असेल ना, पण एक प्रेम असतं जे आजी नातीमधलं प्रेम असतं ना, ते आमच्यामध्ये खूप होतं. माझ्या सगळ्याच नाईंसोबत आणि माझ्यासोबत खूप कनेक्ट होते. माझ्या आजी आजोबा दोन्ही कडले आणि फक्त माझ्या बाबांचीच आई आता होती आमच्यासोबत आणि आता तीसुद्धा नाही आहे. सो हेच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की असं असं झालेलं आहे. आणि आजी जाण्याने बाबांना इतका धक्का लागला माझ्या की बाबांची सुद्धा तब्येत जी आहे ती खराब झाली. सो आणि नेमकं आम्ही इकडे आल्या, म्हणजे आम्ही इकडे आलो, ताई आणि मी, आम्ही पुण्यात पोहोचलो आणि त्यानंतर ती सिच्युएशन झाली. बाबा 2 झाले झोपलेले नव्हते, बाबांनी एक अन्नाचा कण नव्हता खाल्लेला, काहीच नव्हतं, फक्त चहावर होते आणि थोडंसं पाणी जे काही पीत असेल ते. तर त्यामुळे बाबांना काहीही आजार नसताना सुद्धा बाबा खूप आजारी पडले आणि आता ते थोडे बरे आहेत. पण मी असं नाही म्हणू शकत की जशी ते पूर्वी स्टेबल होते तसे आहेत, त्यांना खूप धक्का बसलेला आहे ॲक्च्युली. म्हणजे त्यांनी मे बी ते प्रिपेअर नव्हते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. जेव्हा आजोबा गेले ना तेव्हासुद्धा त्यांची हालत खराब होती, पण अगदी हॉस्पिटलाइज वगैरे नाही करावं लागलं. तेव्हा माझ्या काकांचं तसं झालं होतं, त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं, पण आता बाबांचं तसं झालं. आणि आमच्या घरामध्ये सगळेच खूप कनेक्ट होते ॲक्च्युली, म्हणजे आत्या असू दे, बाबा असू दे, आम्ही असू द्या. तर त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आधी काहीच आयडिया नव्हती की आजीची तब्येत खराब आहे, काही आहे, काहीच आयडिया नव्हती. अचानक माहिती पडलं, आम्ही गेलो, देवाची कृपा की आमची आजीशी शेवटची भेट झाली आजी असताना. कारण एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिची भेट होणं ते आयुष्यभरासाठी आपल्याला दुःख देऊन जातात. जसं माझ्या आजोबा, तर माझी एकटीची आजोबांशी भेट नव्हती झाली
आणि ते जे दुःख आहे ते अजूनही मला होतं, म्हणजे की की आपली भेट नाही झाली शेवटची असं. पण आय म्हणजे मी रिअली थँकफुल आहे गॉडला की माझी आता आजीशी भेट झाली. तर माझा मन जे आहे, आय एम रिअली सॉरी, मला अजिबात इमोशनल वगैरे नाही व्हायचं आहे, फक्त ते इमोशन्स आहेत माझे. आणि आय होप तुम्हीसुद्धा माझ्या आजीसाठी प्रे कराल, तिच्या आत्म्याला शांती लाभो ही प्लीज देवाचरणी प्रार्थना करा. आणि काही दिवस थोडेसे व्लॉग येतील नाही येतील असं होईल, तर प्लीज त्याच्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करा. मी रुळावर आलेली आहे, मी ऑफिससुद्धा स्टार्ट केलेलं आहे. हळूहळू हळूहळू आम्ही सगळे बरे होऊन जाऊ. तुमच्या सगळ्यांचं प्रेम इतकं आहे. आणि तुम्हीसुद्धा प्लीज माझ्या फॅमिलीसाठी प्रे करा, आजीसाठी प्रे करा की सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून. तर बस हाच अपडेट होता. आणि हो, गिव अवे विनर्सचं तेच मी जसं बोलले की काही दिवसात तुमचे गिफ्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. लवकरच मी चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येईल, झालं तर उद्या परवाच एखादा व्हिडिओ घेऊन येईल. पण मी बिलकुल तुम्हाला शाश्वती नाही देऊ शकत. मी सुद्धा थोडीशी आजारी आहे, ट्रॉन्सिल झालेली आहे, बोलताना त्रास होतोय, तेच थोडंसं वातावरण पाणी सगळे गोष्टी चेंज झाल्यामुळे अर्थातच. पण आय होप सगळं व्यवस्थित होईल. तर बस मला हेच अपडेट द्यायचं होतं. आणि हो, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. मला अजिबात तुम्हा सगळ्यांना नाराज नाही करायचं आहे, पण माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तरी या स्टेजमध्ये नाही आहे की मी आज काही सेलिब्रेशन करेल, फक्त देवासाठी मी थोडंसं दूध मसाला दूध बनवून ठेवून देईल रात्री. बाकीचं काहीच नाही आहे माझ्यामध्ये आज, कॅपॅसिटीसुद्धा नाही आहे की मी काही करेल असं. तर बाकीचे माझे कामं सुरू आहेत, मी काम सुरू केलेलं आहे, जे काही मी काम करते ते. सो आता मी म्हणजे ठीक आहे ऑलमोस्ट, ओके. सो चला मग मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळते. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या. आणि जे तुमचे खरंच चांगले लोक आहेत, जवळचे लोक आहेत, त्यांच्याशी नेहमी 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 बोलत राहा, चांगले राहा, त्यांच्या संपर्कात राहा. मी हेच बोलेल. आणि सगळ्यांची काळजी घ्या, स्पेशली तुमच्या आईवडिलांची. चला बाय, आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान फ्रेश व्लॉगसोबत. हा तरी थोडासा इमोशनल सॅड असा व्हिडिओ होता, पण नेक्स्ट व्लॉग जो आहे तो अगदी फ्रेश घेऊन येईल मी. तर धन्यवाद आजचा व्लॉग बघितल्याबद्दल. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. बाय.